रेड एफएम मराठी चैनल सब्सक्राइब करा आणि अपडेट्स मिस न करण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा. लाइट्स कॅमेरा ऍक्शन विथ कलाकार श्रुती. सुरू झालं छान. ओके. अरे स्माइल प्लीज बद्दल बोलतीये मी, तू म्हणायचं तरी ना एकदा. ऑफकोर्स आय एम टॉकिंग अबाउट द फिल्म स्माइल प्लीज. 20 ट्रॉफ्या मी मोजल्या. थोडा चक्र मिस का तू? सिरियसली? ही माझी ओळख नसणार आहे, माझं काम ही माझी ओळख असणार आहे. राईट. चेहरे अधून मधून डोळ्यासमोर उमटून जातात. यासाठीच माझ्यासोबत आहे आज या फिल्मची स्टार कास्ट आणि सगळ्यांनाच आपण वेलकम करूयात. मुक्ता बर्वे, ललित प्रभाकर आणि द वन अँड ओनली विक्रम फडणवीस फर्स्ट टाइम इन द स्टुडिओ. आणि अर्थात ह्या सगळ्यांची आपल्या ऍज युजल गप्पा होणार आहेत. पण मुक्ता, एकतर मला तुला विचारायचं आहे की तू काय विक्रमजींसाठी लक्की चाम वगैरे आहे का, की असं ठरवलंयचं की आता हृदयांतर झाली मग आता ह्या फिल्म मध्ये पण मी असणार. आय थिंक यू गाईज हॅव सम स्पेशल बॉन्ड, सो प्लीज टेल अस समथिंग अबाउट दॅट. हे मी सांगायचं त्याच्यासाठी मी लक्की आहे का काय का कसं? हा म्हणजे फ्रेंडशिप पण दिसते कारण तुमची. सो हे बघ, मला त्याचं माहित नाही, विक्रम माझ्यासाठी लक्की एवढं नक्की. वा. सो माझं प्रेम आहेच विक्रमवर, त्यात काही प्रश्नच नाही. तो डिरेक्टर म्हणून मला आवडतो, स्टोरी टेलर म्हणून आवडतो, माणूस म्हणून आवडतो, त्याच्या प्रोफेशन मध्ये आवडतो, तो मला इन जनरल आवडतो. पण तुमची पहिली भेट कुठे झाली होती? पहिल्या भेटीविषयी विक्रम खूप जास्त चांगलं सांगतो. हृदयांतरसाठीच झाली होती. मी कास्टिंग करत होतो आणि मी मॉनिकाला सांगितलं मला टॉप 5 हिरोईन्स मला भेटव, दिस इज द रोल, नॉट एनी बडी बट द विमेन हु विल फिट दिस रोल. आणि ऑब्व्हियसली ते मला भेटायला येत होते अँड दे वर ऑल ड्रेस्ड अप लाईक दे आर गोइंग फॉर द ऑस्कर्स. वी आर गोइंग टू विक्रम्स हाऊस, सो वी हॅव टू फर्स्ट बी अप्रोप्रिएटली ड्रेस्ड इन फॅशन. आणि मग द डोबेल रिंग्स आणि मॉनिका आणि मी बसलेलो, शी इज माय कॉन्टेंट हेड. आणि मग सडनली आय सी दिस गर्ल, मग मला वाटलं की तिच्या पाठी कोणतरी येणार आहे, हिरोईन येणार आहे. तिने एक प्रिंटेड पिशवी होती हातात कापडाची, रबर चप्पल होते, इलफिटेड जीन्स होते आणि सम रँडम ओल्ड टी शर्ट, केस बनवलेले नव्हते, नॉट अन इंच ऑफ मेकअप, चष्मा, सोडा ग्लास चष्मा. आणि आय जस्ट लुक्ड ॲट मॉनिका की आर यू सिरियस, इज शी अ हिरोईन? आय एम लाईक चेकिंग अर आउट फ्रॉम टॉप टू बॉटम की फर्स्ट ऑफ ऑल हाऊ कुड मॉनिका सजेस्ट दिस नेम, अँड इफ शी कॉल्स अ सेल्फ अ हिरोईन हाऊ कॅन शी कम लाईक दिस टू माय हाऊस? आणि मग शी ओपन द माउथ अँड शी सेड हां तर आपण, अँड देन जस्ट दॅट टेक्स्चर ऑफ द व्हॉइस हॅड मी मेल्टिंग अँड देन आय स्टार्टेड अनालायझिंग दॅट कॅरेक्टर्स नेम वॉज समायरा जोशी. आणि मग मी म्हटलं ओ माय गॉड, यु नो आपण नेहमी लोकांना जज करतो अँड नेव्हर जज अ बुक बाय इट्स कवर बिकॉज यू डोंट नो व्हॉट द पेजेस इन साईड आर, अँड आय वॉज क्लिअरली जजिंग अ बुक बाय इट्स कवर. अँड देन शी स्टार्टेड टॉकिंग अँड देन आय वॉज गेटिंग मोर अब्झॉर्ब्ड इन द कॉन्व्हर्सेशन अँड आय सेड हा आणि पुढे आणि पुढे आणि पुढे अँड आय जस्ट कंटिन्यू द कॉन्व्हर्सेशन अँड वेन शी लेफ्ट आय टोल्ड मॉनिका दिस इज माय समायरा जोशी. आणि म्हणूनच कदाचित सेकंड फिल्म मध्ये पण शी इज युअर, बिकॉज इन लाईफ आय हॅव नेव्हर लर्न टू एक्सेप्ट फॉर द सेकंड बेस्ट, आय ऑलवेज गो फॉर द बेस्ट. मुक्ता मला सांग की युअर स्टाईल, युअर लुक हॅज बीन चेंज, सो व्हॉट इज द सिक्रेट बिहाइंड? म्हणजे काय विक्रम असू शकेल तुला हे सिक्रेट असं वाटतंय? माझ्या बाजूला तर बसलं नसेल ते सिक्रेट. तुला मी एक साधी गोष्ट सांगते, म्हणजे मी डेफिनेटली माझा तो अप्रोच बदलू शकले नाही कारण माझी टेस्ट तशी नाहीये. पण विक्रम जेव्हा फॅशन विषयी, एलिगन्स विषयी, स्वतःच्या प्रेझेंटेशन विषयी बोलतो, 28 वर्ष तो या क्षेत्रात काम करतो आणि ज्या पद्धतीने तो जगाकडे बघतो, सुंदर आहेत त्याचे डोळे आणि त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू जगाकडे बघण्याचा, आणि त्याच्या नजरेतनं जग बघताना असं वाटतं की हो यार मी पण या जगाचा भाग आहे आणि का नाही मी जरा प्लेझंट असू शकत आहे त्याच्यापेक्षा. म्हणजे का मला आवडतं झल्ल्यासारखं राहायला ऑनेस्टली. म्हणजे त्यालाही माहिती आहे की जेव्हा मी सगळ्या मेकअप उतरवते आणि माझ्यापेक्षा 2 मोठ्या टी शर्टमध्ये येते आणि चष्मा घालते तेव्हा मी आता मी माझी आहे. पण तरीसुद्धा जेव्हा मी ॲक्टर म्हणून बाहेर असेन तेव्हा जर मी थोडीशी जास्त प्रेझेंटेबल असेन तर छान वाटतं, हे मी त्याच्याकडनं शिकले. कधी कधी तो मला शाबासकी पण देतो, कधी कधी बाहेरनं मी त्याच्या घरी सिनेमाच्या व्यतिरिक्त जेव्हा कधीतरी भेटते तेव्हा तसं खालं असं त्यांनी केलं की नाही येस. खूप महिन्यांची मेहनत होती आपली ही, आपण हेअरकट केला, हेअर कलर केला, हे शूज, आज मी हे घालते, हा स्टोल घेते, आज ही बॅग घेऊया, आणि त्याच्या घरी एंटर केल्यावर पार्टीला गेला असं जर त्यांनी केलं तर वाटतं की येस जमलंय आज. पण कधी वाईट रिॲक्शन पण मिळालं की काय? नाही नाही, तो फक्त सांगतो त्यांनी पण आता गिव्हअप केलंय ऑलमोस्ट की या मुलीवर फार खर्च नाही करता का मग वेळ. पण तो तरी त्यातला जाताना सांगतो की तू जेव्हा हे जॅकेट घालशील ना तेव्हा आत असा टी शर्ट घालू नकोस, एवढंच बाकी. सो हे पण आहे. किंवा त्यांनी इन जनरल मी इव्हेंट्सला जाताना
त्यांनी सांगून ठेवलंय की तुझं आहे हे सगळं, तू ये आणि तू वापर. आणि त्याच्याही स्टोअरमधल्या सगळ्या पोरी म्हणतात की ही एकमेव अशी आमच्या ओळखीतली हिरोईन आहे जी नको नको फार छान दिसतं, हे हे नको कपडे असं म्हणते, किंवा हे नको हे फार फिटिंगचं आहे नको नको असं म्हणते. पण आता हे जशी मी आहे तशी त्याने मला ऍक्सेप्ट केली आणि त्यात आता बरं कसं दाखवायचं आहे त्याला कळलं. यु नो कधी कधी लोक अशा वेळेस फोटो काढतात जिथे तुम्हाला यू फील ऑकवर्ड, अरे तुम्ही आता जेवताना काय फोटो काढता, सो असे ऑकवर्ड मोमेंट पण असतील. ललित तुझ्यासोबत असं झालंय की यू फेल्ट की अरे यार इथे नका फोटो काढू? हो हो, वॉशरूम मध्ये शू करत असताना बाजूला उभं राहून आम्हाला फोटो काढायचा आहे तेव्हा मला एक सेकंद कळत नाही की मी हे खरं हे 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 काल कोल्हापूरमध्ये सुद्धा झालंय. ती व्यक्ती मागे आली होती आतमध्ये, म्हटलं ओ ओ मी काय म्हणजे आपण जरा बाहेर जाऊन फोटो काढूयात म्हणून आम्ही बाहेरून फोटो काढलेत. आपण तिथे आयनॉक्समध्ये का पीव्हीआरमध्ये गेलो होतो तिथे मी एका पूर्णपणे प्लॅस्टरमध्ये असलेल्या माणसाबरोबर फोटो काढले. माझ्या बाबांना ऍडमिट केलं होतं हॉस्पिटलमध्ये आणि त्यांचा काहीतरी एक ऍक्सिडेंट झाला म्हणून आम्ही गेलो होतो आणि आत गेले गेले होते झालं. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा बाबा सेटल झाले तेव्हा वरच्या मजल्यावरनं दोन कॉलेजमधली मुलं त्यांच्याबरोबर एक पूर्ण प्लास्टरमधला मुलगा खाली आले आणि ते म्हणले की आम्हाला फोटो काढायचे. म्हटलं अरे पण तुला कसं कळणार की हा तुझा आहे नंतर, कारण तो सरण एवढा वगैरे एवढाच रिकामा होता, बाकी सगळा पांढरा होता तो मम्मीसारखा. पण मी त्याच्यावर फोटो काढला खरंच आहे बिचारा. मी तुम्हा सगळ्यांनाच इंस्टाग्रामवर फॉलो करते म्हणून मला माहिती आहे की लॉन्चला कोण आलं होतं, तर शाहरुख खानचा व्हिडिओ मी बघितला. सो हाऊ वॉज द एक्सपिरियन्स जेव्हा एस आर के समोर आला तेव्हा व्हॉट वॉज युअर रिॲक्शन? खरं तर मी सांगू का, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त गंमत ही असते ना की ही सगळी माणसं विक्रम सरांनी कमवलेली आहेत हे जाणवत राहतं तुम्हाला. ते त्यांच्या शब्दाखातर येतात, इतकी वर्ष त्यांनी काहीतरी तर केलं असेल या माणसाने की एवढी माणसं कमवली आहेत. सो मला वाटतं की हे जास्त शिकण्यासारखं आहे त्या गोष्टीतून. मुक्ता तू भेटलीस का, काही बोललीस का शाहरुखशी? अगं हृदयांतरच्या वेळेस पण माझी भेट झाली होती त्यामुळे यावेळेस तर मला असं होतं की अरे कसं आहेस रे अशा टाईपने आम्ही भेटलो म्हणजे. पण विक्रम मला सांगत होता की त्याला मी माहिती होते, माझी मधली कामं पण त्याला माहिती होती, किंवा तो म्हणत होता की हा मुक्ताच आहे हे बाकीचे कोण कोण आहेत मला सांग. सगळ्यांची नावं त्याला माहिती असतात, सगळ्यांची कामं त्याला माहिती असतात, त्यामुळे त्यांनी कदाचित विक्रमची फिल्म म्हणून हृदयांतर बघितली सुद्धा असेल. त्यामुळे तो यावेळेस की कशी आहेस तू अशा याने भेटला. ललितने अगदी करेक्ट सांगितलं की मी एक सेलिब्रिटी म्हणून येत नाही तिकडे, तर ते विक्रमचे वेलविशर आणि मित्र म्हणून येतात, त्याची कमाई येते, त्यामुळे ते आम्हालाही विक्रमचे मित्र आहोत आम्ही म्हणून भेटतात. कोणतरी स्टार भेटले असे ते भेटत नाहीत. क्या बात आहे. मुक्ता मला सांग की ललित इज ऍक्टिंग विथ यू फॉर द फर्स्ट टाईम आणि आय एम शुअर की त्याच्या काही गोष्टी आता आम्हाला माहिती झाल्या की तो व्हॉट्सअप युज करत नाही आणि त्यामुळे कधी कधी मिसकम्युनिकेशन. राग येतो मला फार राग येतो. ही इज द मोस्ट व्हॉट इज ही ट्राइंग टू प्रूव्ह बाय नॉट गेटिंग अ व्हॉट्सअप. आय मीन इट्स रिडिक्युलस. आणि मग तो हॅरिस इज मी ऑन इंस्टाग्राम सिंग मला ते व्हिडिओ पाठवा व्हिडिओ पाठवा. मी म्हटलं नाही पाठवणार इन व्हॉट्सअप वरती. व्हॉट इज ही ट्राइंग टू प्रूव्ह बाय नॉट बिंग ऑन व्हॉट्सअप. आज मी 93.5 रेड एफएमच्या स्टुडिओमध्ये बसलेलो, एक वर्षानंतर हा व्हॉट्सअप वरती नाही आला मी माझं नाव बदलीन. मी विचार करतोय नावाचा. सो काय म्हणजे असं किती वेळ तू त्यांना चिडीला आणलंस? सतवलंय खूप खूप त्रास दिलाय मी. पण व्हॉट्सअप फक्त त्याच्या गर्लफ्रेंड्स कडे आहे. अनलिमिटेड जे अफेअर्स चालू आहेत बाहेर. आय नो एव्हरीथिंग. वन डे आय विल हॅक इन टू दिस. आता स्माईल तो वेगळा फोन आहे. आय विल हॅक इन टू दिस. डबल सिम कार्ड आहे काहीतरी तर आहे तिकडे झोल. दिस आय विल अँड आय विल एक्सपोज हिम ऑन युअर रेडिओ स्टेशन. सो 19 जुलैला ही फिल्म रिलीज होती आहे आणि ऑफकोर्स मी जाऊन ती बघणार आहे. तुम्ही जाऊन बघा. मस्त फिल्म आहे. काहीतरी वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न करते. आणि ऑन दिस नोट वी वुड लाईक टू हिअर द सॉन्ग. विश्वास दे जगण्यासया रंग अंधार दे अर्थ तू सारे तुझे पण सर
you came for the first time in my show on Lights, Camera, Action, and you've revealed so many things. Honestly, I'll tell you, the best part about the interview is the questions were not from the book. They were out of the box. Otherwise, you go to every place and you say the same thing. It's, you're on auto mode. I like answering questions which stimulate your mind, which is different, which people want to know, they fear to ask. And you have the voice, you have the mic, and you have your studio. So you have the strength, and we are coming with that to your studio. You bring it out in us, and that's been the most beautiful part of this morning. Thank you so much. Thank you. 93.5. 3.5.